रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमाचं आयोजन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केलं होतं. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रत्नागिरी शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारे प्रकल्प उदय सामंत यांच्या माध्यमातून सुरू होत आहेत. याबद्दल रत्नागिरीकरांनी आपल्या भावना व्यक्त करत आमदार उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या. आज रत्नागिरीचा शाश्वत विकास हा जो कार्यक्रम सगळ्या नागरिकांसाठी झाला त्यामध्ये मी एक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून हजर होतेच, पण त्याशिवायही आपले आमदार आणि आजचे मंत्री उदयजी सावंत यांच्या आजपर्यंतच्या सगळ्या, मी त्यांची पहिल्या टर्मपासून आज कारकीर्द बघत आलेली आहे आणि या सगळ्या कारकिर्दीचा आज एक म्हणजे खूप हा छान अनुभव असा मिळाला की रत्नागिरीचा खरोखरच विकास ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये सगळ्यांना उद्योगधंद्याचाच विकास अपेक्षित असतो, पण मला असं वाटतं की सामंत साहेबांना नुसता तोच विकास अपेक्षित नाही आहे तर त्यांना सांस्कृतिक विकास हा देखील अपेक्षित आहे. मी असं नेहमी म्हणते की माणसाच्या आयुष्यामध्ये भाकरी इतकीच फुलाची पण गरज असते आणि भाकरी आणि फूल हे दोन्ही इथं आहे आणि त्या फूल उमलण्याची काळजी सामंत साहेबांनी खूप व्यवस्थित पद्धतीने इथं घेतलेली आहे आणि पर्यटन असू देत, शिक्षण असू देत, इतर सगळ्या म्हणजे ज्या काही सांस्कृतिक विकासाच्या म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या सुंदर रीतीने इथे उभ्या केल्या आहेत आणि लवकरात लवकर हे सगळं आता आम्हाला कधी बघायला मिळतं आहे असं मीच नव्हे तर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचीसुद्धा आमची चर्चा चालू होती. खूप छान वाटलं. साहेबांना अशाच अधिकाधिक त्यांच्या या प्रवासामध्ये अधिक चांगल्या संधी मिळू देत आणि असाच रत्नागिरीचा विकास होत राहू देत. शुभेच्छा आणि आभार. रत्नागिरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने होत असलेल्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी शहरामध्ये होऊ घातलेले प्रकल्प आमच्यापर्यंत पोहोचले आणि येत्या 2 वर्षामध्ये रत्नागिरी शहरामध्ये कमालीचे बदल घडतील अशी आशा देखील काही नागरिकांनी व्यक्त केल्या. मी आत्ता जो कार्यक्रम बघितला ज्यामध्ये आम्हाला रत्नागिरीचा जो काही विकास होणार आहे किंवा होऊ घातलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला यानिमित्ताने माहिती मिळाली. खरं तर रत्नागिरीमध्ये बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू असतात, पण आम्ही त्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आम्हाला कळत नाही की खरंच रत्नागिरीमध्ये कशा प्रकारचे विकास होत आहेत. पण यानिमित्ताने आम्हाला ही संधी मिळाली आणि आम्हाला खात्री आहे की सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे पर्यावरण आहे किंवा संवर्धन आहे, नवीन नवीन विषयांची म्हणजे अगदी नवीन क्रीडा संकुल असेल किंवा जे प्राणी संग्रहालयाचा विषय सांगितला गेला किंवा आपलं रत्नदुर्ग आहे त्याच्या संदर्भामधला विषय सांगितला गेला, मला वाटतं सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण या सगळ्याच बाबतींना साहेबांनी हात घातलेला आहे आणि या निमित्ताने या सगळ्याच गोष्टी ज्या आपण उदयजी सामंत साहेब हे इथे नव्या दृष्टीने नवीन संवर्धन करत आहेत ते शाश्वत आणि चांगल्या पद्धतीने रत्नागिरीचा विकास करत आहेत असं मला या निमित्ताने वाटतं. त्याबद्दल साहेबांना धन्यवाद द्यावेत. एक रत्नागिरीकर म्हणून आम्हाला ही नवी दृष्टी मिळालेली आहे आणि खूप चांगलं रत्नागिरी यापुढे 2 वर्षामध्ये आम्हाला डेव्हलप झालेलं मिळेल अशी अपेक्षा आम्ही यानिमित्ताने व्यक्त करते. शहरातील प्लॅनेटेरियममुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण होईल, त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माझ्या विशेष आवडीचा आहे असं प्राध्यापक बाबा सुतार यांनी सांगितलं. माननीय नामदार साहेबांनी विशेषतः जो रत्नागिरीत विज्ञानदृष्टी रुजवण्यासाठी जो विशेष उपक्रम घेतलेला आहे म्हणजे खगोल अभ्यास केंद्र किंवा प्लॅनेटोरियम यासाठी त्यांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे, कारण की वैज्ञानिकदृष्टी मुलांच्यामध्ये निर्माण व्हावी, रत्नागिरीमध्ये अजूनही आकाश सुंदर दिसतं, तसेच इतरही उपक्रम या अनुषंगाने होतील त्याच्यामुळे या उपक्रमासाठी त्यांना खरोखरच धन्यवाद द्यावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. रत्नागिरीचा शाश्वत विकास या कार्यक्रमाच्या निमित्तानं रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येनं सावरकर नाट्यगृहामध्ये हजेरी लावली होती. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.